बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात. मातोश्री बाहेर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबाबत शिवभाठाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येते. मातोश्री बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मराठा समाज हा मातोश्री बाहेर एकवटलेला आहे. शिवभाटाने भूमिका स्पष्ट करावी. मराठा आरक्षणासंबंधातली शिवभाटाची भूमिका लवकर स्पष्ट करावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येते आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. एक शिष्टमंडळ देखील मराठा आंदोलकांचं उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे आणि या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. मातोश्री बाहेर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मोठी पोलीस फौज देखील तिथे तैनात करण्यात आलेली आहे. मराठा समाज हा मातोश्री बाहेर एकवटलेला आहे. आपण पाहू शकतो अंबादास दानवे यांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे. शिवाय त्यावेळी रोहित पवार हे देखील तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाबाबत शिवभाठाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या मराठा समाजाकडून करण्यात येत आहे आणि याच मागणीसाठी ते मातोश्री बाहेर एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी अंबादास दानवे हे त्यांची समजूत काढताना देखील आपल्याला दिसत आहेत. साहेबांची तब्येत कशी आहे काय असं कसं आणि आमची भूमिका स्पष्ट होती का नाही काय पता चार पाच जण या आम्ही बोलू त्याला काय प्रॉब्लेम साहेबांशी बोलू माझं थोडी झाला असं सगळं आणि स्पष्ट आहे युजेंद्र हे फक्त तुम्ही माझं तर मध्ये मुंबई आपलं काय सांगतो उद्धव साहेबांच्याच घरात जाऊन उद्या पवार साहेब नाना पटेल अरे जाऊ दे लोक तुम्हाला कोणी पाठवलं काय सांगाल काय सांगाल कोणी पाठवलंय आम्हाला कोणी पाठवलं नाही दादा. मातोश्री बाहेर मराठा समाजाचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी अंबादास दानवे हे देखील तिथे उपस्थित आहेत आणि त्यांची समजूत काढताना शिवाय त्यांनी एक वक्तव्य देखील केलेलं आहे. तुम्हाला कोणी पाठवलं आहे आपल्याला माहिती असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. मात्र मराठा समाजाकडून हे आंदोलन केवळ शिवभाठा संदर्भातच नाही किंवा मातोश्री बाहेरच नाही तर आपण काँग्रेसकडे देखील आणि राष्ट्रपतीकडे देखील जाणार असल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे. मातोश्री बाहेर हे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. एक शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्याशी जोडले गेलेले आहे. महेंद्र, आपण पाहतोय मराठा आरक्षणाबाबत योग्य ती भूमिका शिवभाठाने आपली स्पष्ट करावी यासाठी मराठा समाजाने मातोश्री बाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आत्ता आपण पाहिलं अंबादास दानवे हे देखील त्यांची समजूत घालताना आपल्याला पाहायला मिळाले. अधिकची माहिती. नक्कीच, सकाळी जे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात इथे काही आंदोलक आले होते. त्यांनी जी शिवसेनेची उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाची जी भूमिका आहे मराठा आरक्षणाविरोधात म्हणजे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं या संदर्भात जी भूमिका आहे ती नेमकी स्पष्ट करावी. कारण दोन तीन दिवस या गोष्टींवरती सतत चर्चा चालू होती. भाजपच्या वतीने प्रवीण दरेकर असतील यांनी सुद्धा या संदर्भात बोललं होतं की उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणून आज जे रमेश केरे पाटील जे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज त्यांच्या मातोश्री निवासस्थानी नेतृत्वात आंदोलन करणार आणि आंदोलन करताना अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचले होते. तर अंबादास दानवे या ठिकाणी त्यांच्यावरती बोलत होते की भाजपचे बॅनर लावतात वगैरे पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून अंबादास दानवे हे मातोश्रीत गेले उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि जे रमेश केरे पाटील यांच्यासहित चार जणांना आज आता मातोश्री आतमधील उद्धव ठाकरेंची बैठकी चर्चा करण्यासाठी घेऊन गेलेत. मात्र आता आल्यावरती नेमकी ही चर्चा काय झाली आणि उद्धव ठाकरेंची या संदर्भात काय भूमिका असणार आहे हेच आता थोड्या वेळाने पाहणं महत्वाचं. अगदीच अगदीच महेंद्र, मात्र एक गोष्ट नमूद करण्यासारखी इथे ते म्हणजे अंबादास दानवे ज्यावेळी त्यांच्याशी बोलत होते त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणजे तुम्हाला कुणी पाठवले आपल्याला माहिती आहे असं अंबादास दानवे म्हणालेत. महेंद्र, नक्कीच अंबादास दानवेंनी पत्रकारांशी जेव्हा बोलत असताना त्यांनी पत्रकारांनी प्रश्न केला होता की हा सारखा जो डाव आहे का या संदर्भात या लोकांना कुणी इथे पाठवलं असता तेव्हा अंबादास दानवे यांनीच वक्तव्य केलं की हे सर्व भाजपचेच आहेत आणि हे भाजपच्या नेत्यांचे फोटो वगैरे लावतात
त्यामुळे हा डाव आहे सगळा आणि हा ज्यांना त्यांनीच पाठवलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही बात पण ही बात बाजूला ठेवून अंबादास दानवे यांनी त्यांना तिथे जाऊन सांगितलंय की मी उद्धव ठाकरेंशी जाऊन बोलतोय आणि थोड्या वेळेने तुम्हाला उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे ते आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपण ठरवू. मग त्यानंतरच उद्धव ठाकरे हे मातोश्रीत गेले आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी जे रमेश केरे पाटील आणि त्यांच्यासोबत 3 ते 4 जण आहेत या लोकांना आतमध्ये मातोश्रीत घेऊन गेले. जी जी जी, जी महेंद्र, या चर्चे अंती काय निर्णय लागतो हे आम्ही जाणून घेऊ. तूर्तास धन्यवाद. मी साहेबांशी बोललो, साहेबांनाही माहितीचा विषय आणि तेव्हा मला असं वाटतं शिवसेनेची भूमिका सुस्पष्ट आहे. पण आता काही लोक आले तर त्यांना भेटायला काही हरकत नाही, म्हणून मी 3-4 जणांना घेऊन जातो मी भेटायला. साहेबांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत त्यांना? भेटतील भेटतील, काय प्रॉब्लेम. रमेश केरे यांनी एक वक्तव्य केलं आहे की मराठाची जातच नाहीये, मूळ जाती ओबीसीच आहे. मला असं वाटतं त्यांनाच विचारा, मला याच्यातलं तांत्रिक जास्त ज्ञान नाहीये. पण आम्ही जे काही हे सगळे विषय चालू याच्या शिवसेनेची भूमिका सुस्पष्ट आहे.